2012 मनोहर पर्रिकरचे सरकार आले त्यांना भाजपचे 10 मंत्री झाल्यावर मगोचे 2 मंत्री आशिले. 2017 भाजपचे 13 आमदार वेचून आले आणि चढशी मंत्रीपदा बाहेर देऊन सरकार घडवले. भाजपचे म्हणून आशिले माविन, पांडुरंग आणि विश्वजीत हे मूळ भाजपचे नाशिले. पर्रिकरा उपरांत प्रमोद सावंत मुख्यमंत्री झालो त्यांना मूळ भाजपातले 4 मंत्री आशिले. प्रमोद सावंत, मिलिंद नाईक, निलेश काब्राल आणि मायकल. उरिले माविन, विश्वजीत भाजपचेच मात मूळ भाजपानी. दोनूय बाबू पावसकार, जेनिफर, फिलिप नेरी हे पक्षांतर करून आयले जाल्यार गोविंद अपक्ष. 2022 भाजपा 20 आमदार घेऊन सत्तेर आयलो तरी मंत्रिमंडळातले मंत्री हे तसे मूळ भाजपचे नी. प्रमोद, निलेश आणि सुभाष फळदेसाय हे तिघूच सारखे असे भाजपातले आणि भाजपचेरूच पहिली वेचून आयले. आले सिकेराक मंत्रिमंडळात एंट्री दिसताना निलेशाक काढलो आणि आता फक्त प्रमोद आणि फळदेसाय हे दोघूच मूळ भाजपचे मंत्रिमंडळात उरल्यात. निलेश काब्राल पार्टीचो मेंबर असा, ही इज अ कोर मेंबर ऑफ द पार्टी. तो आमच्या पहिलीपासून पार्टीचा, ज्यांना सॅक्रिफायस करपाक जाय त्यांना पार्टीचोच मनीस करता. मूळ भाजपचो आशिल्लो सुभाष फळदेसाय कडेन समाज कल्याण खाते, न्हय येरादारी आणि आर्काय आणि आर्क्योलॉजी खाती आसात. निलेशाक काढिल्ल्यान सुभाष फळदेसायचेर सांगे धरून कुडचडे, केपे, काणकोणचो भार येतलो. ह्या मतदारसंघातल्यान भाजपाक लोकसभेक सदांच लीड मेळटा. निलेशा उपरांत सरकाराक खंयच्याच फोरमाचेर प्रमोद सावंत सरकाराक डिफेंड करपी तो एकटोच आमदार. सगळे मतींत धरून आलेक्साक खाते वाटप करतना सुभाषा कडेनूय एक वजनदार खाते दिवपाचो विचार चालला अशें सुत्रां कडल्यान कळटा. आयतारा आलेक्साचो सोपुतविधी जालो आनी सोमारा उसरा मेरेन तरी खाते वाटप जावंक नाशिल्ले. निलेशाची वजनदार खाती सरळ आलेक्साक दिवचे ना अशी सुत्रां सांगतात. सगळ्यांच्यो नदरो ह्या एकट्या मंत्र्याच्या खाते वाटपाचेर आसात. बुडंटा खातीर लौकीक शिलकार.